केडगाव अवठाण येथे आमदार संग्राम जगताप यांनी साकारले गुरुदत्त गार्डन। नागरिकांच्या सहकार्यातून कचराकुंडीच्या जागेचा कायापालट, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणार असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। केडगाव गावठाण येथे आमदार संग्राम जगताप यांनी साकारले गुरुदत्त गार्डन। नागरिकांच्या सहकार्यातून कचराकुंडीच्या जागेचा कायापालट, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणार असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। शहराचा विकासाचा मूलभूत प्रश्नाबरोबरच शहराचं सौंदर्य वाढण्यासाठी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये सुशोभीकरण होणं गरजेचं आहे। यासाठी नागरिकांनी पुढे यावे। केडगाव गावठाण येथील नागरिकांनी पुढे येऊन कचराकुंडीच्या जागेवर गुरुदत्त गार्डन उभं करण्याची संकल्पना माझ्याकडे मांडल्यानंतर मी ताबडतोब या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला। आज प्रत्यक्षात कचराकुंडीच्या जागेवर भव्यदिव्य असे गार्डन उभे राहिले आहे। या गार्डनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला विरंगुळ्यासाठी, याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागेत गार्डन तयार झालंय। विकास कामाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन वृक्षारोपण आणि संवर्धन याची लोक चळवळ उभी करावी। विकास कामांमध्ये नागरिकांनी पुढाकार घ्यावा। शहरातील नागरिकांनी आपल्या भागामध्ये एकोपा निर्माण करून शहर विकासाची गुढी उभारावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। केडगाव गावठाण येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून गुरुदत्त गार्डनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवराज बाहुले, योगेश गुरे, दीपक गुरे, राहुल गुरे, मनोज पवार, महेश गुंड, नवनाथ पेडपाळे, शरद तळवी, आतिक शेख, डॉक्टर अमित कुलांगे, अशोक टेकाडे, सोनू घोडके, महेश मुसके, सोनू घेमुंड, माऊली जाधव, वैभव ढाकणे, विजय सुंभे, निलेश सातपुते आदी यावेळी उपस्थित होते। या ठिकाणच्या असणाऱ्या तरुण मित्र मंडळीच्या माध्यमातून हा संपन्न होत आहे आणि तो म्हणजे आपल्याकडं या गुरुदत्त मंदिर हा जो काही परिसर आहे याला गावठाण परिसर म्हणून एक जुनी ओळख आहे, एक याला नाव आहे आणि बऱ्याच दिवसापासून यांची इच्छा होती की जॉगिंग ट्रॅकला नाव असलं पाहिजे की गुरुदत्त जॉगिंग ट्रॅक, पण ट्रॅक नसल्यामुळं काही नाव आपल्याला देता आलं नाही आणि म्हणून आज एक डाक साहेब, आता परवा दत्त जयंती झाली आणि आमचं ठरलं होतं की दत्त जयंतीच्या दिवशी करावं, पण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात ते म्हटले की आम्हाला आता चांगला मोठा कार्यक्रम घ्यायचा, जाहीर कार्यक्रम घ्यायचा आहे, कारण लोकांच्या मनामध्ये एक म्हणजे एक समाधानाचं वातावरण आहे की बऱ्याच वर्षानंतर आमचा एक प्रश्न की जो सामूहिक प्रश्न होता तो कुठला एकटा कोणाचा प्रश्न नव्हता, कारण आपण जर पाहिलं तर तसं खेडगाव हे ज्यावेळेला महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला हे महानगरामध्ये आलं नाही तर पूर्वी ग्रामपंचायत होती। पूर्वी बरेच भाग म्हणजे नागापूर भाग जर आपण गेलो, बोलेगावचा भाग गेलो, या सगळ्या ग्रामपंचायत होत्या। जवळपास 12 ग्रामपंचायती महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर या नगर शहरामध्ये महानगरामध्ये या समावेश झाल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं उपनगर नगराचं आज नगर विधानसभा मतदारसंघाचं सगळ्यात मोठं उपनगर, महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं उपनगर म्हणजे असेल तर ते केडगाव सगळ्यात मोठं उपनगर आहे। पण या केडगावमध्ये आपण जर पाहिलं तर कर्नाटिक चौकाच्या पुढे जो आपण रेल्वेचा ब्रिज क्रॉस केला, ब्रिज उतरलो, तर आता जरी मतदारांची संख्या नोंद जरी नसली तरी तुम्हाला सांगतो अंदाजे आता आपण 1.5 लाखाच्या असणाऱ्या लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। म्हणजे तुम्ही जुरा केडगावचे नागरिक जर तुम्हाला सांगतो आता देवीच्या पलीकडच्या परिसरात गेले, हायवेच्या पलीकडच्या परिसरात गेले तर तुम्हाला सुद्धा बाहेर कुठल्या मार्गाने यायचं, एवढी लोकवस्ती वाढत चाललेली आहे, आपल्या सुद्धा लक्षात येणार। आज तुमच्याकडं असणाऱ्या लिंक रोडच्या भागात आपण जर गेलो तर आपल्याला देखील लोकवस्ती किती वाढली हे आज आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी आपण तो लिंक रोडचा रस्ता थोडं रुंदीकरण केलेलं होतं, तिथं दगडी पूल होता, त्याचा आता एक मोठा RCC ब्रिज केलेला आहे की जे आता पाऊस जरी आला तर तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला येण्याजाण्याकरता कुठली अडचण होत नाही आणि आता येत्या काही काळामध्ये पूर्ण रस्ता म्हणजे कल्याण रोडपासून तर आपल्या पुणे हायवेपर्यंत जो लिंक रोड आहे तर त्याचा देखील आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय की संपूर्ण त्या रस्त्याचं काँक्रीटीकरण व्हावं, म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण केडगावमध्ये जे अंतर्गत रस्ते असतील, कामं असतील, याच्यामध्ये बारकाईने आमचा पाठपुरावा चालू असतो। ओपन जिम असावी, तसे आपण केडगावमध्ये देखील काही 2-3 ठिकाणी याच्यापूर्वी जिम देखील केलेले आहेत, महिलांकरता विशेष या ठिकाणी केलेले आहेत आणि आज चांगल्या पद्धतीनं बाकीचे देखील आम्ही काही रस्ते प्रस्तावित केलेले आहेत। केडगाव देवीच्या रूपानं आपल्याला एक मोठं
एक मोठं एक ज्याला आपण म्हणू की आपलं एक शक्तिस्थान आहे की तिथं देखील आपल्याला जो पूर्वी अनेक वर्ष आपल्याला बऱ्याच ठिकाणी मैसूर आम्ही पाहायचो की लोक तिथं दरवेळेला नवरात्र आले की नवरात्राच्या अगोदर तुम्हाला समजते तिथं दरवेळेला काही लोक आम्हाला आंदोलन करत असताना पाहायला मिळायचे की हा इथं दुरुस्ती करावी आणि इथं आता येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना एक चांगला सुखर मार्ग राहावा अशा प्रकारची मागणी असायची. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की तिथं ज्या काय आमच्या माता भगिनी यायच्या नगरच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक नागरिक विशेष करून महिला भगिनींची वर्दळ ही बिगर चपलाची त्या ठिकाणी असायची. पण लोक आम्हाला दरवर्षी म्हणजे या वर्षी त्यांनी आंदोलन केलं का पुढच्या वर्षी परत असायचं. पण ते आंदोलन आम्ही पाहायचो की टाक साहेब ते आंदोलन फक्त राजकारणापुरतं असायचं. कारण ती प्रोसेस असायची की आता ते काही कोणाला सांगावं लागत नसायचं की आता हे दुरुस्ती करा थोडं काहीतरी डागडुजी करा. पण प्रश्न कधी कुणी मार्गी लावला नाही. पण जेव्हा आमच्यासारख्या तरुणांना तुमच्यासारख्या नागरिकांच्या माध्यमातून जेव्हा काम करण्याची संधी मिळाली मग आम्ही ज्यावेळेला त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून तो प्रश्न आज त्या रेल्वे ब्रिजपासून तर देवी मातेच्या अगदी द्वारापर्यंत महाद्वारापर्यंत काँक्रीटकरण करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलं आहे. आज कोणाला तिथं आंदोलन करावं लागत नाही. आता पूर्वी काही लोकांचा उद्देश असायचा की आंदोलकाचं शहर झालं पाहिजे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपण फक्त पेपरमध्ये चर्चेत राहिलो पाहिजे हा उद्देश असायचा. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे जागरूकते. पण तुम्हाला सांगतो प्रश्न सोडवण्याकरता कधी या लोकांनी पुढाकार घेतला नाही. आणि अशा पिलावर तुम्हाला सांगतो नगरमध्ये काही कमी नाही आहेत लय पिलावं झाली पण प्रश्न सोडवण्याकरता कधी पुढाकार घेत नाही. अहो काही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो फक्त काम म्हणजे खोदायचं काम सुरू झालं तरी त्यांचं पत्र जातं की निकृष्ट दर्जाचं आहे ते कॉन्ट्रॅक्टर अधिकारी लोक चाट पडतात. अरे फक्त खोदायत कोणते निकृष्ट दर्जा असतो म्हणजे खोदाई जरी सुरू झाली म्हणजे यांच्या घरात कोण इंजिनियर आहे का हे बी आपल्याला तपासलं गेलं पाहिजे. घरात कोणी सिव्हिल इंजिनियर झाले की हे तपासलं गेलं पाहिजे. पण काय आता हरकत नाही चालूच असतं. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये असे काही विघ्नसंतोष लोक असतात पण हरकत नाही. पण आपलं मात्र कामाकडे कधी दुर्लक्ष होत नाही. काम दर्जेदार करून घेण्याकरता शासनाकडून निधी आणण्याकरता महानगरपालिका स्तरावरती पाठपुरावा असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण काम करत असतो. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर हे इथं जरी आज आपल्याकडं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून युवराज तुमची सगळी जी काही टीम आहे इथं सर्व राहणार आहे तर तुम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आज हे जरी उद्यान झालेलं असलं जॉगिंग ट्रॅक झालेलं असलं तरी नगर शहरामधले जे काही प्रमुख प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये देखील आज आम्ही यशस्वी झालो आहे. आज आपण जसं तुम्ही सांगितलं की या भागात काय होतं तर तुम्हीच सांगितलं की इथं थोडं लोक कथा टाकायचे गाणगुण टाकायचे. पण तुम्हाला सांगतो आज ज्या वेळेला केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला या देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू झालं तर आपल्या नगरमध्ये देखील केंद्र सरकारच्या टीम ह्या दाखल झाल्या आणि आम्ही त्यावेळेला दाखल झालं तर त्या टीमशी चर्चा केली. त्यांनी सगळी पाहणी केली. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही पाहिलं का ते म्हणले हो पाहिलं. म्हणलं काय परिस्थिती ते म्हणले ते आता आम्हाला असं नाही सांगतं जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्ही पहा. आता म्हणले एखादा माणूस राजाभाऊ सांगाल काहीतरी असेल काय नसेल. 2018 पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये टीम आले आणि टीम आल्यानंतर निकाल आम्ही पाहिला. फेब्रुवारीच्या अखेर त्यांनी निकाल जाहीर केला. मी देशातल्या महापालिका नगरपालिकांचं वेगळं असतं नगरपंचायतचं वेगळं असतं आणि महानगरपालिकांचं वेगळं असतं. तर या देशातल्या महापालिकांमध्ये नगर शहराचा नंबर किती आलता तर 2018 हा नंबर आलता 275 पुढं होता म्हणजे 277-278 असा काहीतरी नंबर होता. आम्ही सगळे चिंतेत पडलो. म्हणले यार ते लोक आपल्याला सांगितलं नाही म्हणजे याचं कारण ते असं म्हटलं की बोललेच नाहीत ते. पण ज्या वेळेला नंतर मग महानगरपालिकेच्या निवडणूक होत्या 2018 नंतर निवडणूक झाल्या म्हटलं आता लक्ष देऊ. पण अचानक लोकसभेची निवडणूक आली नंतर परत ती झाली की आता विधानसभेची निवडणूक आली. पण त्याच्यानंतर मात्र आम्ही आता म्हटलं की आता याच्यात आपल्याला थोडं लक्ष दिलं पाहिजे. जरी आता कुठल्या निवडणुका नसल्या तरी आपल्याला आता वेळ आहे की काम केलं पाहिजे रिझल्ट दिला पाहिजे. आणि म्हणून आज एक मोठ्या पुण्यासारख्या शहरामध्ये महानगरपालिके पुणे महापालिकेमध्ये काम करणारी एजन्सी ही आपल्या नगरकडे आली आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जसं सांगितलं की आता हा परिसर कचरा कुंडीमुक्त झाला आहे कचरामुक्त झाला आहे. तुम्हाला सांगतो ते काम चालू झाल्यानंतर आज फक्त तुमचा परिसरच नाही खेडगावच नाही तर जेवढी महानगरपालिका हद्द आहे तर आज सगळ्या ठिकाणी देशात काही बोटावर मोजण्या इतक्या महापालिका कचराकुंडीमुक्त झाल्यात त्याच्यात आपली नगरची महापालिका ही कचराकुंडीमुक्त झाली. प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज 24 अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।